नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चौदा मार्च सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी बिलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांची हत्या एकेकाळी त्यांचा नोकर असलेल्या इस्माने पैशांसाठी केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी पाच आरोपींना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून अटक केली त्यांना न्यायालयाने एकोणावीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली हिरण यांच्याकडे याआधी कामाला असलेल्या नोकऱ्याने हा कट रचला अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे यास हैदराबाद येथील बिलाल नगर या गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी कुप्रसिद्धी असलेल्या भागातून जेरबंद करण्यात आले नगर पोलिसांनी त्यास लपण्यासाठी मदत करणाऱ्यांच्याही मुसक्या आवळल्या यामुळे या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या अकरा झाली बदनामीच्या भीतीने बोठे याने जरे यांची हत्या घडवली अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली दरम्यान बोठेयास रविवारी पारनेर न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे झरे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपीस मदत करणारा हैदराबाद येथील वकील जनार्दन अकोला चंद्राप्पा व नगरचा हॉटेल व्यावसायिक महेश वसंतराव तनपुरे यांना पारनेर न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी दिली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ससाने मुरकुटे यांच्यात समजोता झाला तसा समझोता श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत ठेवायचा की, की नाही हे त्या दोघांच्या हातात आहे दोघांनीही चांगल्या कामात एकमेकांना मदत करावी एकत्र येऊन मेळ घालावा तरच कारखाना व पालिका निवडणुका सहज सोप्या जातील असा सल्ला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकेवर काढले आहे आठ दिवसांपासून बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत नगर शहरातील तीन भागात कंटेनमेंट झोन लागू करण्यात आला तर जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावरून अधिकाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली त्यांच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत या होत्या ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देवतूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार